नमस्कार मित्रों, आपण पाहत आहे टेक्नो टीचर यूट्यूब चॅनल आणि मी आहे कृष्ण बहिर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छोटासा व्हिडिओ पाहणार आहोत की 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करायचे, म्हणजेच विद्यार्थ्यांना सरळ प्रणालीमध्ये पुढच्या वर्गात कशाप्रकारे पाठवायचं, हा आज आपण छोटासा व्हिडिओ पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, आपण जर T2 वरती नवीन असाल तर व्हिडिओखाली दिसणाऱ्या सबस्क्राईब बटनाला नक्की क्लिक करा आणि बाजूला येणाऱ्या नोटिफिकेशन बेलला अवश्य क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर सुरुवात करूया। ब्राउझर कसं सुरुवात करायची, त्या ठिकाणी कोणता आपला URL टाकायचा किंवा वेबसाईट कोणती टाकायची आणि त्याप्रमाणे आपलं विद्यार्थी प्रमोशन करायचं, म्हणून विद्यार्थी पोर्टलला कसं जायचं आणि तिथे लॉग इन कसं करायचं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। त्यानुसार आपण या ठिकाणी लॉग इन करूया। अशा प्रकारे लॉग इन झालेलं आपलं या ठिकाणी ज्या शाळेचं लॉग इन केलेलं आहे त्या शाळेचं या ठिकाणी होम पेज आलेलं आहे। या ठिकाणी मुख्याध्यापकाचं नाव आणि हे या ठिकाणी आपल्याला प्रमोशन 1 to 8 स्टँडर्ड या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी ज्या वर्गाला या ठिकाणी प्रमोट करायचं आहे त्या ठिकाणी त्या वर्गाची जे विद्यार्थी आहेत त्याला क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्याला या ठिकाणी आपल्या डेस्कटॉपवरती किंवा आपल्या स्क्रीनवरती सगळ्या विद्यार्थ्यांची यादी येईल आणि त्यानुसार आपल्याला ज्या लोकांना प्रमोट करायचं आहे त्या लोकांना या ठिकाणी क्लिक केलेलंच आहे। जर एखाद्याला करायचं नसेल किंवा काही अडचण असेल तर त्याचे टिक मार्क काढून घ्यायचे आणि नंतर कुठल्या वर्गात करायचे, पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गामध्ये, तर या ठिकाणी प्रमोट। आता या ठिकाणी पहा, आर यू शुअर टू प्रमोट दिस स्टुडंट, ओके, प्रमोशन कम्प्लीट सक्सेसफुली। या ठिकाणी एका वर्गाचं झालेलं आहे पहा, या ठिकाणी पहिलीचे विद्यार्थी दुसऱ्यात गेलेत। त्याचप्रमाणे सर्वांचं अशाच प्रकारे या ठिकाणी दुसरीचं, तिसरीचं, चौथीचं आणि पाचवीचं ज्या जे काही वर्ग असतील त्या सर्व वर्गांचं या ठिकाणी प्रमोट करायचे। जर तुमचा काही याच्यामध्ये काही बदल असेल पटामध्ये तर तो आधी आपण तपासून पाहायचा आणि त्यानुसारच या ठिकाणी प्रमोट करायचं आहे। अशा प्रकारे सर्व वर्गाचं प्रमोशन या ठिकाणी करून या ठिकाणी दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी दाखवत आहे आणि पाचवीचे जे आपले विद्यार्थी होते ते या ठिकाणी ड्रॉप बॉक्समध्ये या ठिकाणी दाखवत आहेत। अशा प्रकारे आपण पहिली ते पाचवीचं किंवा पहिली ते आठवीच्या वर्गाचं या ठिकाणी प्रमोशन करून त्यांना 2021 पुढच्या वर्गात पाठवू शकतो। या ठिकाणी आपण पाहता की 2019-20 या ठिकाणी पटसंख्या होती, या ठिकाणी डाटा राहिलेला नाही, आता डायरेक्ट 2020-21 गेलेला आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी विद्यार्थी प्रमोशन करू शकता।